नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आलूची रस्सा भाजी करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथे मी दोन आलू स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, हे खोबरं मी याच्यात टाकून घेते, कांदा पण टाकते. लसूण आणि अद्रक टाकते, टोमॅटो पण टाकते याच्यात. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे. अशी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तेल टाकते एक चम्मच. मोहरी टाकते, जिरे टाकते, कढीपत्ता टाकते, आता ही पेस्ट टाकते याच्यात. पेस्ट आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. खूप छान मसाला भाजलेला आहे. आता चटणी टाकते एक चम्मच, हळद टाकते, आलू टाकते. आता हे छान मिक्स करून घेते मी. पाणी टाकते, अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. मीठ टाकते चवीनुसार. झाकण ठेवते. 15 ते 20 मिनिट भाजी आपण छान शिजून घेऊ मंदाचेवर. 15 ते 20 मिनिट झालेले आहे, झाकण काढते मी. खूप छान झालेली आहे भाजी. भाजी आता शिजलेली आहे. कोथिंबीर टाकते. आलूची रस्सा भाजी झालेली आहे तयार. मी प्लेटमध्ये काढून घेते हे. आलूची रस्सा भाजी झालेली आहे तयार. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.